सहज मिळालेलं पचत नसतंय महाराज. आलं का लक्षात? सहज मिळालेलं पचत नसते, म्हणून आपल्याकडं गुरु दक्षिणा देची पद्धत आहे. फुकट पचत नसते. महाराज विष्णूला पचलं नाही, माशाचं पोट फाडून बाहेर आले. तुम्हा आम्हाला कवा पचणार आहे सांगा बरं? पचत नसते फुकटच, काहीच कुणाचं पचत नसते. ज्ञान असू द्या, धन असू द्या, नाही तर गुण असू द्या. म्हणून तुम्हाला राग येणार नसला तर एक वाक्य बोलू का? हा, ज्याला सासरवाडीचं धन मिळालंय ना, त्याचे लेकरं असे उरपाटे जन्माला येतील. कळालं का तुम्हाला? कळालं तुम्हाला? कळालं? कुणाला लागलं असेल त्याच्याचे काही घेणं देणं नाही मला. पण कशासाठी बोलायला लागलोय? फुकट पचत नसते. कुणाचं रुपया सुद्धा फुकटचा पचत नाही महाराज. कुणाचा कधीच पचत नसतो. आणि पोराव एक मिनिट आहे का, गुण जे आहे, पखवाज असेल, गायन असेल, कीर्तन, हे बी फुकट पचत नाही. म्हणून आपल्याकडं एकलव्यानं अंगठा दिला, बरोबर आहे का नाही? गुरु दक्षिणा दिची पद्धत आहे. बरं, आता मच्छिंद्रनाथाला पचलं नाही. का पचलं नाही? कारण त्याला कसं मिळालं? मच्छिंद्राला झाले सहज स्थिती, सहज मिळालं, पचलं नाही, माशाचं पोट फाडलं बाहेर आले. भगवान गोरक्षनाथानं विचार केला. भगवान शंकर गोरक्षच, पण भगवान शंकर गोरक्षाचं रूप धारण केलं. म्हणले काय बघू मच्छिंद्रनाथ, मग विष्णू जशाच तस माघारी करतोय, याच्याकडे व्याजा वाट्याचा कुठं नाही बघू. परीक्षा घेण्यासाठी गोरक्षाच्या रूपात भगवान शंकर आले. कोण आलं? भगवान शंकर. मच्छिंद्रनाथानं ओळखिलं, म्हणले अर आपलं चुकलंय, म्हणले ज्याचे दिले त्याशीन फळ पावे, आपण अशी आपल्याला खायचं नाही, म्हणले ज्याचा आहे त्याला परत करून टाकायचं. म्हणले गोरक्षाच्या रूपामध्ये भगवान शंकर आल्याबरोबर मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. आलं का लक्षात? आलं का? त्यांचं त्यांना देऊन टाकलं, गोरक्षाशी केला. गोरक्षनाथानं भगवान शंकरांना ओळखलं. बास 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 म्हणे, इमानदार शिष्य म्हणले मच्छिंद्रनाथ माझे. बरोबर आहे का नाही? शिष्य कसला आहे? इमानदार आहे, डुप्लिकेटपणा नाही म्हणले मच्छिंद्रनाथाजवळ. म्हणले मग खुश झाले आणि घेऊन ज्ञान निघाले. काय पण महाराज, मोठे माणसं मुडिष्ट असतील. ज्ञानी गुणी धनी माणसं मुडिष्ट असतात महाराज. मग ज्ञानी माणसाचा गुणी माणसाचा मूड जगाचा मालक बी खराब करीत नाही महाराज. हे लक्षात, ती ज्ञानी असतात ना महाराज, त्यांच्या ज्ञानाच्या कलेच्या मस्तीतले माणसं असतात महाराज. आज ही माणूस म्हणजे कलेच्या मस्तीतला माणूस आहे. लक्ष द्यायला मग मस्तीनं महाराज ती हे शिकण्यासाठी 15-20 वर्ष गाचलंय ना. लक्ष द्यायला लागलंय का? आणि लय अवघड काम आहे महाराज. हे काही कुणाला बी लागत आहे का? आणि लेकर शिकत नाहीत, वायताग करतात महाराज. आपण जर एखाद्याला बोल लिहून दिला ना, हे दागिनाता हे हे जा प्रॅक्टिस करीत बस, ही जाणार तिकडं बाजूला जाऊन आणि लिहून दिलेलं बाजूला ठुणार गोप 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 गोप. अरे गोप गोप नाही रे, गोप गोप मोठेच ऐकिलेलं. वारीत बिरीत इकडं तिकडं ऐकिलेलं. अरे ते गोप गोप पुन्हा बघ, आधी दागिनाता शिक सिरियल ना येईल ना ते बी, पण दुसरंच वाजविणार महाराज. म्हणजे शिकत नाही ती, वैताग करते. बरोबर आहे का नाही गुरुजी? ही डोकेदुखी साधे का लेकर शिकवी ना? सोपं नाही महाराज. लक्षात घ्या, मच्छिंद्राला दले सहज स्थिती, मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्षनाथाला दिला. गोरक्षनाथ हे ज्ञान घेऊन निघाले आणि ह्या मंदिरात गेले. काय मूड फिरला की निघालेले वळले की गहिनी प्रती, गोरक्ष वळला गहिनी. गोरक्षनाथ म्हणजे भगवान शंकर आणि गहिनीनाथ म्हणजे भगवान विष्णू. जो गहिनीनाथ तोच मच्छिंद्रनाथ. लक्षात यायला लागली का? लिंक लक्षात यायला लागली का आता? हा, गहिनीनाथाकडे आले. गहिनीनाथाकडे आल्याबरोबर गहिनीनं विचार केला. गहिनीनं मच्छिंद्र एकच न, विष्णूच न, बरोबर आहे का नाही? गहिनीनं विचार केला, जे आरती फिरून वळून आपल्याला येऊन दिलंय त्या आरती आता आपली परीक्षाच आहे. बरोबर आहे का नाही? मग आता म्हणले परीक्षेत उत्तीर्ण व्हायचं, म्हणले काही का असायला? कोणी विचार केला? गहिनीनं. भगवान शंकर एकदा कधी येतात बघू म्हणले. आणि ते आले की त्यांचं त्यांना देऊन टाकायचं, आपल्याजवळ हे ज्ञान ठेवायचं. पण भगवान शंकर परीक्षेत बघत होते, म्हणले यायचंच नाही, गहिनीची परीक्षेच बघू म्हणले. आता एकदा आपण बरेच दिवस गहिनी वाट बघत होता, पण आले नाहीत महाराज शंकर. शेवटी गहिनीनं दोन रूप धारण केले. लक्षात यायला तुमच्या? एक गहिनीचं गुफेमध्ये आणि दुसरं रूप धारण केलं वाघाचं. आणि निवृत्तीनाथ रूपी शंकराला बिहडविलं आणि बिहडून आणून घातलं ज्या गुफेत गहिनी बसले होते तिथं. आणि गहिनीनाथ जिथं बसले होते तिथं निवृत्तीनाथ आल्याबरोबर गहिनी प्रसादी निवृत्ती. आलं का लक्षात? त्यांचं त्यांना देऊन टाकलं.
निव आता गहिनी विष्णू, गहिनी कोण? विष्णू. आणि निवृत्ती कोण? शंकर. बरोबर आहे का नाही? गहिनी विष्णू, निवृत्तीनाथ शंकर. आणि निवृत्तीनाथाकडे आल्याबरोबर वा वा शंकर खुश झाले. शंकर म्हणले आता जी द्यायच ती माघारी घ्यायच नाही म्हणले. आणि मग ज्ञान देवा सार परत विष्णूकडेच आलं, म्हणजे ज्ञानोबारायकडे आलं, म्हणजे जे ज्ञानोबाराय, जे तुकोबाराय, जे नाथ महाराज, तेच मच्छिंद्रनाथ. लक्षात आलं का? ही सगळी विष्णूचेच अवतार आहेत का कुणाचे अवतार आहेत? बोला हो बोला. तुमचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे का? माझा काल पॉझिटिव्ह आलता म्हणून म्हणलं. बघा संगतीत यायचं असलं तर आमच्या गावात एक जणला सर्दी खोकला ताप झाला महाराज, ते डॉक्टरकडे गेलं. डॉक्टर म्हणले टेस्ट करावं लागेल कोरोनाची तुझी. किती पैसे लागतात म्हणलं. म्हणले 4000 रुपये. अबा बाबा एवढे पैसे नाहीत म्हणलं. डॉक्टरच्या अंगावर शिकलं खोकलं आणि पळून आलं. मी म्हणलं केली का टेस्ट? ते म्हणलं टेस्ट नाही केली पण एका तासाने रिपोर्ट येणार आहे आपला. म्हणलं टेस्टच केली नाही सर रिपोर्ट कसा येईन? डॉक्टरच्या अंगावर शिकलो म्हणला, खोकललो म्हणला, पळून आलो म्हणला. आता डॉक्टर त्याची टेस्ट करीन ना. ते पॉझिटिव्ह तर मी पॉझिटिव्ह आणि ते निगेटिव्ह तर मी निगेटिव्ह. काय त्याला एवढे चॅप्टर लोक आहे, एवढे चॅप्टर लोक आहेत. आलं का लक्षात कुठवर आला विषय आपला? ज्ञान देवा सार ज्ञान गुड गम्य ज्ञान देवाला धले आणि निवृत्तीने दिदले किंवा निवृत्तीने तत्वता सांगितले. निवृत्तीनाथाने ज्ञानोबारायला सांगितलं आणि ज्ञानोबारायाने त्या ज्ञानाची रचना केली म्हणून शब्द ज्ञान देवे रचिला माया. म्हणजे कशासाठी बोललोय मी की ज्ञानोबाराय संप्रदायाचे मूळ पायिक नाहीत. भगवान शंकर मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ ही परंपरा वारकरी संप्रदायाला उभा करण्याकरता ह्या मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथाचे उपकार आहेत महाराज. लक्षात आलं का? आणि त्यांच्यापासून ज्ञानोबारायकडे आले आणि ज्ञानोबारायने त्या ज्ञानाची रचना केली. मग ते कसं कसं रचलंय, एक मिनिट आहे का, असं बोल नका. ते कसं कसं रचलंय हे सामान्याच्या बी लक्षात यावा म्हणून या अभंगाची निवड आहे. आलं का लक्षात महाराज? आता वजनात महाराज काय लागले या अभंगाची निवड आहे. आता एक मिनिट ऐका लक्ष देऊन. आणि कशासाठी हुकी आली का मला अचानक बोलायला? माझ्या गोळ्या संपल्या. हा मग एकाच गोष्टीसाठी बोललो. वारकरी संप्रदायाची सुरुवात भगवान शंकरानं केली याच्यासाठी. अमनाथ महाराज बरोबर. आणि या वारकरी संप्रदाय हा ज्ञानाला किंमत देणारा संप्रदाय नाही. या वारकरी संप्रदायात तुका म्हणे येते भजन प्रमाण काय थोर पण जाळवे काय थोर पण जाळवे म्हणे भजन प्रमाण काय थोर पण जाळवे थोर पण तुका म्हणे येते काय प्रमाण आहे इथं भजन प्रमाण. इथं भजनाला किंमत आहे, इथं ज्ञानाला किंमत नाही. काय थोर पण जाळावे ते काय मोठेपणा जाळायचा का तुमचा? तुकोबाराय म्हणतात इथं भजन महत्वाचं. काय महत्वाचं आहे? भजन. आणि एक मिनिट आहे का, संप्रदाय भजन प्रिय संप्रदाय. आणि या संप्रदायात पहिलं भजन ओपन कुणी केलं? कुणी केलं भजन? कोण करी? कळायला लागलंय ना. त्यांचं मत मांडायला लागलोय मी बरं का. त्यांचं आपलं अजून लय राहिलंय. आपलं कावा एक वाजतो काय सांगा काय माहिती. त्यांचं मांडायलं त्यांचं मत आहे. ते म्हणायला लागलेत संप्रदायाची सुरुवात कोणी केली? बोला पट महादेवाने म्हणजे शंकरानं. आणि पहिली वारी कोणी केली? कांगणीमाऊली भगवान शंकरानं. आणि पहिलं भजन ओपन कोणी केलं? हा भगवान शंकरानं. बरोबर आहे का नाही? म्हणजे आपण जेवढे बी भजनी तिथं उभा राहिलेले एवढे भगवान शंकराचे अनुयायी वंश. मग त्यांनी ओपन केलं भजन. भगवान शंकराच्या आधी भजनच नव्हतं महाराज. आता एक मिनिट आहे का, भजन ओपन केलं गोष्ट खरी आहे पण सुरुवातीला गायलं काय हे बी महत्वाचं आहे. सुरुवातीला काय गायलं बाबा त्यांनी? तुम्हाला उदाहरण सांगतो. अहो ते रात्री कीर्तनला गेलते का साठे महाराजाचे? आ बाबा 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 काय कीर्तन म्हणता
मुंग्यास निघाल्या नुसत्या. काय कीर्तन इतकंच आहे असं चुरुचुरू बोलत आहे का नाही. मागं असेच बोलतील लोक आपल्याला काय करत. बरोबर आहे. काय ती अरुण गुरुजीचा पखवाजन, काय ती गायनन, काय कीर्तन, विचारूच नका महाराज. असलं कीर्तन झालंय 8 दिवसात असं कीर्तन नाही असलं होत नाही. आपलं आपलं कशाला उगं. बरोबर आहे का नाही. पण असलं कीर्तन काय कीर्तन, नंबर एक कीर्तन. इथपर्यंत ठीक आहे. पुढचा माणूस म्हणतो बरोबर बरोबर कीर्तन तर लईच भारी झालो वा, गाव गुण गाया लागलंय. हाव निस्ते आपल्याच देवाचं सांगितलं. माणसं म्हणतात का नाही आपल्याच देवाचं सांगितलं. हा बाबा लय चांगलं कीर्तन झालं म्हणाले तू. मग पुढचा माणूस म्हणतो बरोबर बरोबर अभंग कोणता होता. ते नाही राव ध्यानामध्ये आपल्या. लक्षात आलं का बोलून, लक्षात आलं का. आता इथं आपला मुद्दा आहे. भजन ओपन कुणी केलं, भगवान शंकरानं. पण ओपन करत असताना कोणता अभंग गायन केला, मंत्र कोणता होता. आलं का लक्षात तुमच्या. ओ लक्षात आलं का. पहिला भजन ओपन कुणी केलंय, शंकरानं. काय गायलं पहिल्यांदा, मंत्र कोणता होता. हा चुकलं काय. हा बरोबर आहे, शिवाचा. बरोबर कुणाचा मंत्र आहे हा महाराज, विष्णू महाराज, शिवाचा मंत्र. बरोबर आहे का नाही. मग आता एक मिनिट आहे का. ती लोक म्हणायला लागलेत, जरा लक्ष द्या, थोडंसं लक्ष द्या, आपसात बोलू नका. लक्षात येत आहे, जड नाही एवढं, सोपायचं. ती पुढच्या संप्रदायाचे लोक म्हणायले तुमच्या वारकरी संप्रदायाची सुरुवात भगवान शंकरानं केली हे मान्य आहे तुम्हाला. बोला मान्य का, बोला पटकन मान्य का. मान्य. बरोबर. वारकरी संप्रदायाची पहिली वारी भगवान शंकरानं केली हे मान्य का. हा बोला पटपट आता बोला. मान्य का. मान्य. वारकरी संप्रदायात पहिलं भजन ओपन भगवान शंकरानं केलं हे मान्य का. बोला पटकन. मान्य. पहिल्यांदा भजन ओपन करताना हरी हरी हा मंत्र दिला हे मान्य का. बोला की मान्य. मग आता एक मिनिट ऐका. ती लोक म्हणायला लागले जर तुमच्या संप्रदायातले भगवान शंकर आद्य असतील, आदी असतील, तर त्याने दिलेला मंत्र सुद्धा तुमच्यासाठी कोणता मंत्र आहे. मूळ मंत्र आहे. कोणता मंत्र आहे. हरी हा मूळ मंत्र आहे आपला. बरोबर का नाही महाराज. मग पाणी मुळाला घातलं पाहिजे का शेंड्याला घातलं पाहिजे. बोला पटकन. मूळ मंत्र जर तुमचा हरी आहे तर तुम्ही हे राम आणि कृष्ण कुठून आणले. अलग लक्षात. कुठून आणले हे मननच कुठे करायला लागलात का नाही. बरं आता एक मिनिट सांगा, त्यांचं बरोबर आहे का चुक आहे. सांगा त्यांचं बरोबर आहे का चुक आहे. आता जेवढा आपण बोललो त्याच्यात त्यांचं काही चुकलंय का. त्यांचं बरोबरच आहे ना महाराज. संप्रदाय सुरुवातच भगवान शंकरापासून आदिनाथ मच्छिंद्रातून गोरक्षनाथ इथून आहे ना महाराज. बरोबर आहे का नाही. हे ज्ञानोबरायापर्यंत आले. हे नाथ ज्ञानोबराय नाथ संप्रदायाचे आहेत महाराज, हे लक्षात ठेवा. हे सोपं नाही महाराज. हा हे तिथपर्यंत आले. मग तुम्ही जर असं की हरी तुमचा मूळ मंत्र दिला तुम्हाला आदिनाथानं, तर तुम्ही ही रामन कृष्ण का आणले. हा म्हणले ती पाहुणे म्हणून आले. तर बिगर बोलाय अहो पाहुणे म्हणून आले. पण तुमच्या चिंचोलीला पद्धत कशी, पाहुणा चुली पशी का बैठकीत. हा बैठकीत का. या 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 साठे महाराज आले का, बसा चुली जवळ असं का. आता आपण त्या शिवाजीरावच्या घरी गेलो, चुली पशी बसविले आपल्याला. मग कुठं बसविलं, बैठकीत. बरोबर आहे का नाही महाराज. मग एक मिनिट आहे. आता म्हणले पाहुणे येऊ द्या ना, पाहुण्याला पाहुण्याची जागा दाखवून द्या, पाहुण्याला बैठकीत बसवा. आमच्या हरीला पलीकडचं कशाला सारलं, आणि राम आणि कृष्ण आणून बसलेत. मनालाच कुठे करता जाणार तुम्ही हे. हा कशासाठी केलं हे. ज्ञानोबराय बोला. पुढच्या पार्टीचा माणूस असा दाहू दाहूच ज्ञानोबरायच्या अंगावर यायला लागला. मोकळा मंगळवार आहे तुमचा संप्रदाय. खरंच मोकळा मंगळवार आहे का, याचा निवाडा हे अभंग करीन. हा तुमच्या माहितीसाठी सांगतो, उदाहरण देतो. ओ चोपदार कुठले शेवत्याचे आहेत काय, तुम्हाला काही माहिती का नाही. तुमच्या पोरानं तीर्थपुरी मध्ये केवढा कुटाणा केलाय. तुम्ही हिंदर सप्तेली केवढा कुटाणा करून ठुलाय ते तीर्थपुरी मध्ये. विनोद सोडून द्या. ती चोपदार डोकेबाज माणूस मुरलेलं लोणचं. त्या चोपदारानं सांगितलं ओ महाराज आलंय आलंय माझ्या बी कानव, आलंय आलंय माझ्या बी कानव. उदाहरण सांगाल आलंय माझ्या बी कानव. आमच्या पोरानं केलेत भांडण तीर्थपुरी मध्ये, केलेत केलेत केलेत. पण महाराज आमचं एकटं नव्हतं. आलं लक्षात आता.
म्हणजे वाटून वाटून कुणावर कशी एकाना काय करायचं आपल्याला, बरोबर आहे का नाही? तसं एक मिनिट आहे का, ज्ञानोबर आहे म्हणले कोण माहीत नाही मनानं केलंय, आम्ही मनानंच केलंय. आम्ही कसं केलंय रामाला आणि कृष्णाला, आम्ही कसं आणलंय बोला पटकन, मनानंच आणलंय, मनानंच केलंय हे काम आम्ही. म्हणजे कसं काय केलं, म्हणले आम्ही मनीचा आधार घेतलाय. काय म्हणे, ऐकावे जनाचे करावे मनाचे, आम्ही जनाचं ऐकलंय आणि मग मनानं केलंय. म्हणले तुमचे जन आमचे जन, संत जन आमचे जन, म्हणजे संत जन मनानंच केलंय का? ज्ञानोबर आहे म्हणले केलंय मनानंच केलंय, ओ मनानंच केलंय. आम्ही आमच्या मनानंच केलंय, पण एकट्याच्या मनानं केलेलं नाही. म्हणले कुणाच्या मनानं केलंय, संताचे संगती मनो मार्ग गती. हा जमलं तुम जमत लॉकडाऊनमुळे होते. संतांच्या संगतीनं, संतांच्या मनानं आम्ही हे कुठं केलेलं आहे? कुणाच्या मनानं केलंय? कुणाच्या? संतांच्या. म्हणले महाराज तुम्ही संतांचं ऐकतात? म्हणले हो. संत सोडून आम्ही जगात कुणाचं ऐकत नाही. म्हणले बर, संतांच्या संगतीन मनोमार्ग गती, आणि मग आमच्या मनानं कुटाणा केलाय, बरोबर आहे? बऱ्याचदा असं होते काय, कुणी घेतली ही तारीख, साठे महाराजाची तारीख कुणी घेतली? लोक म्हणले नवनाथ महाराज. नवनाथ तुम्ही घेतली का तारीख? तुम्ही घेतली? ती म्हणली हो घेतली 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 बाबा, पण मी एकट्यानं नाही घेतली, फोन लावतो दोन चार जण होते. असं असतंय का नाही महाराज? असतंय का नाही? फोन का एकटा घेते का? फोन लावतानी दोन चार. बरं मग नवनाथ महाराज मी पुढे आले, अरे घेतली तर काय वाईट झालं रे? हा काय झालं वाईट? चांगलंच कीर्तन झालंय. ज्ञानोबर आहे म्हणले आणले की आम्ही आमच्या मनानंच केलंय कुटाणा रामाला आणि कृष्णाला आणले. मग आणलं तर कुठं वाईट झालं? आकळावा श्रीपती येणे पंते, याच पंतानं श्रीपतीला सुद्धा आकळता येत. लक्षात आलं का बोलणं? बरं म्हणले ठीक आहे, तुमचं म्हणणं ठीक आहे, पण आम्हाला एक मिनिट सांगा. तुम्ही संतांचं ऐकलं, संतांचं ऐकलं, मगापासून सांगायला लागला, साडेदहा वाजून गेले. तुमचे संत नेमके कोण आहेत हे तरी आम्हाला सांगा. ज्ञानोबर म्हणले आमचे संत भगवान शंकर. आता कसं बोंबलायचं? आता कसं बोंबलो सांगा. म्हणले असं कसं, रामाला कृष्णाला सुद्धा हरी कोणी दिलाय सुरुवातीला? बोला ना, हरी कोणी दिलाय? हा शंकरानं. आणि तुम्ही कुणाचं ऐकून रामकृष्ण आणलं म्हणतात? शंकराचं, बरोबर आहे. अबो म्हणले ही दोन तोंडी कस काय? ती ज्ञानोबर आहे म्हणले ती बाहेरचे कुटाने माहित नाही तो काय ते आम्हाला. बाहेर भगवान शंकराचं हे रामाचं काय ही कुटाना आम्हाला माहिती नाही, आम्हाला आतलं माहिती. म्हणले हरी बी कृष्ण शंकरानंच दिला, आणि रामाला कृष्णाला आणण्यासाठी मदत बी कोणी केली? शंकरानं. हे शंकर दोन तोंडी कसं काय कामं करायला लागले? म्हणले ती बाहेर काहीच माहित नाही आम्हाला, दोन तोंडी एक तोंडी, आम्हाला मधलं माहिती. म्हणले मधलं काय? आत्मा जो शिवाचा राम जो. शिवाचा आत्मा कोण आहे? राम. शिवाचा आत्मा कोण? राम. म्हणून भजन करी आणि राम पूजी, ही दोघं एकमेकाचं भजन करतात महाराजांना, आपले एकमेकाच भांडतात. आपण म्हणलो ते गायक त्याला स्वर कळत नाही. आपण म्हणलो ते वाजविणार काय वाजवत शंकर लावा येत नाही त्याला. आपण म्हणलो साठे महाराज काय कीर्तन कर त्याला विषय कळत नाही. मग तुला काय कळतंय सांग, आम्ही सगळे मिळून समुद्रात उडी हाणतो जाऊ, कुणाला बी नावच ठेवू जावं का कवा बी, बरोबर आहे का नाही? कवा तरी चांगलं म्हणायला शिकवलं माणसानं महाराज, हा कुणालाही नावच ठेवायचे, कुणालाही नाव ठेवू, ह्याला काय येतं त्याला काय, कशाला विनाकारण, बरोबर आहे का नाही? आता मी पुढे ना वा 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 काय कीर्तन झालं महाराज, नंबर एक, आणि मी निघून गेलो नालायक आहे.